नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेला एकमेव व्यवसाय म्हणजे शेती। खरीपात अतिवृष्टी झाल्याने होत्याचे नव्हते झाले, मातीत पेरलेले बी व खर्चही निघाला नाही। अतिवृष्टीने रब्बी चांगली येईल असे वाटत होते, मात्र पेरणीनंतर अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आणि बळीराजा हतबल झाला। गेल्या 8 ते 15 दिवसापासून थंडी वाढल्याने रब्बी पिकाच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मात्र पीक हातात पडेपर्यंत काही खरे नाही, कारण हा व्यवसाय पूर्णतः निसर्गाच्या लहरीपणावर बेभरवशाचा आहे। मागील 15 दिवसापूर्वी जे ढगाळ वातावरणामुळे जे रब्बी पिकाला जो धोका निर्माण झाला होता, तर त्या अनुषंगाने आज वातावरणाच्या बदलामुळे रब्बी पिकाला चांगले दिवस आलेले आणि त्यामुळे पीक चांगल्या अवस्थेत आहे। आज थंडी सुटल्यामुळं जी हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, याच्यासाठी सध्या वातावरण हे चांगलं आहे। रोगराई कस तरी सध्या रोगराईचं प्रमाण थंडीमुळं कमी झालेलं आहे, आळी हे बऱ्या प्रमाणात कंट्रोल झालेले आहे। नाव काय? काकडे दत्त कुमार असुरबा। गाव? राहणार साबला तालुके, जिल्हा बीड। लक्ष्मण दासू हरके। आणि यावर्षी आघाताला भरपूर पाऊस काळ झाल्यामुळं सोयाबीनचं जवळपास 70 ते 80% नुकसानच झाल्यात जमा आहे। कारण जरी सुरुवातीला आलं तरी त्यानंतर काढणीच्या वेळेस जो पाऊस झाला त्यामुळं ते बियाणं त्याचं कुजलं, म्हणजे जरी कायमस्वरूपी जरी नाही गेलं तरी पण त्या डंकी माल भरपूर झालेला आहे, म्हणजे तो पर्यायानं त्यामध्ये किमतीत त्याची हानी झालेली आहे। आणि त्याच्यानंतर जी रब्बीची पेरणी केली, रब्बीच्या पेरणीनंतर जे ढगाळ वातावरण तयार झालं त्यात ज्वारीवर बी आळी पडली आणि हरभरा गहू हरभऱ्याला मर लागली, म्हणजे पावसामुळं किंवा ढगाळ वातावरणामुळं कीड तयार होऊन त्यांचीसुद्धा हानीच झालेली आहे। आणि आत्ता थोडंफार थंडी सुटली त्यामुळे थोडाफार दिलासा आहे।